कोणताही व्यवसाय सुरू करताना किंवा उद्योगधंदा सुरू करत असताना आपण उद्योगाविषयी माहिती मिळवतो. याचा अर्थ उद्योग आणि व्यापार याच्या इतिहासाचा आपण अभ्यास करत असतो. व्यापारामुळे हीच मानवी संबंधातील परस्पर क्षेत्रे विस्तारली दिसून येतात. प्राचीन काळी आपल्याला माहिती आहे की व्यापारामुळेच जग हे जवळ आलेले आहे. सिंधू संस्कृतीचा व्यापार मध्य आशियामध्ये मेसोपोटेमिया पर्यंत होता. मध्ययुगीन काळात ही अनेक व्यापारी भारतामध्ये येऊन गेलेले आहेत. आधुनिक काळामध्ये पाश्चिमात्य फ्रेंच, डच, ब्रिटिश, पोर्तुगीज हे व्यापारासाठी भारतामध्ये आलेले आहेत. परिणामी सांस्कृतिक घटकांची या ठिकाणी आदान प्रदानता दिसून येते. उदाहरणार्थ सण असतील, उत्सव असेल, त्यांचे खानपान असेल, यामध्ये आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुद्धा बदल झालेले दिसून येतात. आग्नेय आशियाई राष्ट्रामधून म्हणजे इंडो चायना, इंडोनेशिया या देशामधून ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज मसाल्यांचे पदार्थ आणत असत आणि ते भारतामधूनही रेशमी कापड, हस्तिदंताच्या काही विविध वस्तू परदेशामध्ये घेऊन जात असत आणि यातूनच व्यापार अर्थव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बदलून दिसते आणि त्यामधून सांस्कृतिक आदान प्रदानता सुद्धा आपल्याला दिसून येते. परिणामी सामाजिक संरचनेमध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेला दिसून येतो. कोणत्याही क्षेत्रातील व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाचा इतिहास माहिती असणे गरजेचे आहे. उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्यातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, सोप्या भाषेत समजून घेऊया. आपण वस्त्र उद्योगाचे एक उदाहरण बघूया की उत्पादनाची संसाधने म्हणजे उदाहरण आपण जर घेतले तर कापूस घेऊ किंवा तेल उद्योग असेल, चर्म उद्योग असेल. आता यातील मनुष्यबळ कशा पद्धतीने वापरत येणार आहे हे याचा विचार आपल्याला करावा लागेल. तयार करणारा लोकसमूह कोणता आहे, तो कशा पद्धतीने तयार करणार आहे, यानंतर उत्पादनाच्या विविध प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे आणि उत्पादनाची प्रक्रिया म्हणजे काय तर उत्पादनाच्या संसाधनावर आपल्याला प्रक्रिया करून विविध माल जो तयार झालेला आहे तो माल बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणकोणत्या बाजारपेठा उपलब्ध आहेत हे माहीत करून घेणं गरजेचं आहे. उद्योग व्यवसाय किंवा व्यापार याचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचे व्यवस्थापन समजणे गरजेचे आहे. वर्तमान काळ, भविष्य काळ आणि व्यवस्थापन शास्त्राचा खूप मोठा फायदा त्या काळामध्ये आपल्याला होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी नंतर सुद्धा बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स करू शकता आणि एखादा मोठा व्यवसाय उभारू शकता. कोणतीही कला विविध विचारांची अभिव्यक्ती असते. कलाकार जेव्हा त्याची कला निर्माण करतो तेव्हा त्याच्या पाठीमागे खूप मोठी विचारांची परंपरा, तत्वज्ञानाची परंपरा असते आणि यासाठी ती कलाकृती बरोबर निर्माण करणार निर्माताही आणि त्याची मानसिकता समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरण पाहू आपण, भीम बेटका या शैलगृहातील जे चित्रे आहेत ती चित्रे आपल्याला माहिती की ती भाषा असावी, कारण त्या काळामध्ये भाषा नसेल तर चित्राद्वारे ती एकमेकांना समजावून सांगत असावेत की चला शिकारीला जाऊया, चला हिंस्र प्राण्यापासून संरक्षण करूया, अशा प्रकारचे काही संदेश ते त्या ठिकाणी देत असतील म्हणून ती कला विशेष रूपाने बहरली असावी. आता पुढे अजिंठा लेण्यातील काही चित्रे आपण जागतिक वारसा म्हणून प्रसिद्ध आहेत. लेण्यामध्ये गौतम बुद्धांच्या जीवनावरील आधारित अनेक चित्रे त्या ठिकाणी चित्रकारांनी काढलेली आहेत आणि त्या चित्रांमधून आपल्याला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनाचीही माहिती मिळते. आपल्याला त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, कला ही मूर्त आणि अमूर्त स्वरूपामध्ये असते. मूर्त स्वरूप यामध्ये चित्र, मूर्ती, कला, एखादी वास्तू, भांडे, विविध अवजारे अशा प्रकारचे मूर्त स्वरूप मध्ये आपल्याला उदाहरण देता येईल आणि अमूर्त कला ही परंपरेने टिकून आलेली असते. उदाहरणार्थ नृत्यकला, नाट्यकला, लोकसंगीत, गायन किंवा गोंधणी
या कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे आपल्याला समजू शकतो. मानवी गरजा ह्या विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखांचे जननी मानले जाते. मानवी जीवनाचा विकास कशा पद्धतीने झाला याच्या जिज्ञासेतून विविध ज्ञान शाखांचा जन्म झालेला आहे असे आपण मानतो. इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा विविध शाखा या मानवीय ज्ञान शाखा म्हणून ओळखल्या जातात. पुरातत्व शास्त्रामध्ये आपण उत्खननामधील विविध वस्तू व त्यांचा मानवी जीवनाशी काय संबंध आहे त्या अवशेषांच्या आधारे आपण संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो. समाजशास्त्रामध्ये आपण कुटुंब संस्था, आहार, वेशभूषा, केशभूषा, त्यांच्या परंपरा, त्यांचे उत्सव, त्यांच्यामधील संबंध कशा प्रकारचे आहेत याविषयी अभ्यास करतो. मानववंशशास्त्रामध्ये मूळ मानव कोणकोणत्या वंशाचे आहेत याचा अभ्यास करतो. उदाहरणार्थ सिंधू संस्कृतीमध्ये 6 मानवी वंश यांचे हाडांचे काही सापळे सापडलेले आहेत. आफ्रिकन लोक, अमेरिकन लोक, भारतीय लोक, चीनमधील लोक, जपानमधील लोक यामध्ये आपल्याला रंगभेद व व्यक्तिभेद दिसून येतो. हा भेद कशामुळे दिसून येतो याचा अभ्यास आपण मानववंशशास्त्रामध्ये करतो. राज्यशास्त्रामध्ये आपण राज्यकारभार, प्रशासन व्यवस्था, राज्यकारभारातील विविध संस्था, त्यांचे अधिकार, त्यांची कर्तव्ये यांच्याविषयी माहिती मिळवितो. अर्थशास्त्रामध्ये आपण व्यापार, उद्योगधंदे, नफा, तोटा याविषयी माहिती मिळवितो. या सर्व शाखा या मानवीय ज्ञान शाखा अंतर्गत येतात. निसर्गात घडणाऱ्या शास्त्रीय व अनाकलनीय घटनांनी भयभीत झालेल्या आदी मानवाने निसर्गाशी सलोखा करून काल्पनिक देवदेवतांची निर्मिती केली. त्यातील काल्पनिक असणारे विविध देवदेवता जसे की इंद्र, विष्णू, रुद्र, शिव असे अनेक अवतार कल्पना कल्पून त्या आधारावर विविध प्रार्थना सूक्ते निर्माण केली, मिथके निर्माण केली, काल्पनिक कथा निर्माण केल्या आणि त्या विविध भाषेमध्ये रचल्या गेल्या. परिणामी आपण आज ता गायत त्या मिथकातील काल्पनिक कथा, त्यातून निर्माण झालेले पुराण ग्रंथ, महाकाव्य, त्या परंपरा आजही आजच्या विज्ञान युगामध्येही आपण पाळताना पाहतो आहोत. आणि यांचाही अभ्यास याच मानवीय ज्ञान शाखेमध्ये केला जातो.